साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एपीएमसी फळ बाजारात आंब्यांची विक्रमी आवक झालेली आहे. मागील वर्षी 25,000 आंब्यांच्या पेट्या गुढीपाडव्याला पोहोचल्या होत्या, मात्र यंदाच्या वर्षी आंब्यांची आवक दुप्पट झाली आहे. यंदा 50,000 आंब्यांच्या पेट्या एपीएमसी फळ बाजारामध्ये पोहोचल्या. त्यासोबतच आंब्यांचे दरही 300 ते 800 रुपये डझन असून सणासुदीला आंबे खवय्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. कोल्हापुरातही खास गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेत पारंपरिक वेशभूषा केलेले युवक युवती आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अस्सल ग्रामीण बाज असलेल्या मराठी संस्कृतीतील वासुदेव यांच्या वेशभूषेतील कलाकार सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाचपंढरी गावामध्ये पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढली. या शोभायात्रेमध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज अवतरले होते. पारंपरिक वेशभूषेत महिला, पुरुष, अबालवृद्ध मंडळी शोभायात्रेत सहभागी झाले. महिला पुरुष मंडळींनी या शोभायात्रेत सहभागी होत पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरला. गुढीपाडव्यानिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये महापूजा संपन्न झाली. गुढीपाडव्यानिमित्त भाविकांची देखील दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. गुढीपाडव्याच्या खास महापूजनाचं आयोजन यावेळेस करण्यात आलं होतं. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पूर्व सर्कल सकल हिंदू समाजाच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं. ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत जोगेश्वरी परिसरातील हजारो तरुण तरुणी सहभागी झाले. यावेळेस उपस्थित तरुण तरुणींकडून ढोल ताशाच्या गजरावर या ठिकाणी ठेका धरण्यात आला. हिंगोलीच्या सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी हळद घेऊन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सेनगाव बाजार समितीमध्ये हजारो क्विंटल हळद घेऊन शेतकरी विक्रीसाठी आले होते. मात्र हळदीला 15 ते 17,000 रुपयांचा भाव मिळणं अपेक्षित असताना बाजार समितीने केवळ 13 तर 14,000 रुपये दराने हळद खरेदी करणं सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि मालाची खरेदी बंद पडली होती. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधला हा अन्यायपूर्ण कारभार समोर आला. गुढीपाडव्यानिमित्त माणगाव शहरामध्ये नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. सद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायाने याचं आयोजन केलं होतं. ढोल ताशा आणि खालूबाजाच्या गजरामध्ये पारंपरिक लेझिम खेळत हातात भगवे झेंडे घेऊन तरुण तरुणी यामध्ये सहभागी झाले. महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतला होता. विविध चित्ररथांवर छत्रपती शिवाजी महाराज, राम, लक्ष्मण, वासुदेव अशा वेशभूषा लक्ष वेधून घेत होत्या. बालाजी मंदिर इथून निघालेल्या स्वागत यात्रेची सरलादेवी मंगल कार्यालयाजवळ सांगता झाली. साईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून आला. साई मंदिराच्या कळसावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांची सपत्नीक विधिवत पूजा करून गुढी उभारली. साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळा परिधान करण्यात आली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. श्री तुळजाभवानी मातेच्या मुख्य मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आली. यावेळेस महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, धार्मिक सहाय्यक, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले आणि मंदिर कर्मचारी उपस्थित होते. कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू वर्ष हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अत्यंत उत्साहात पार पडली. ढोल ताशाचा गजर, लेझिम पथक, पारंपरिक वेशामध्ये इथे शेकडो नागरिक सहभागी झाले होते. कल्याणमधील सर्व समाज बांधव स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक वेशामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा काढून नवीन वर्षाचं स्वागत नाशिककरांनी केलं, तर नाशिकच्या काळाराम मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. द्राक्षभंडारी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या गणपती मंदिरात 1100 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त गणपती बाप्पाला द्राक्षांचा नैवेद्य दाखवून तब्बल 1100 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. पहाटेपासूनच गुढीपाडवानिमित्ताने गणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रांचा माहोल बघायला मिळाला. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक गावांमध्ये विविध परंपरा जोपासल्या जातात. देवाच्या सोंगाची आखाडी, घोडाबैल शर्यत, कुस्त्यांचा थरार आणि तमाशाचा फड रंगतोय. यासाठी सर्वांच्याच चालता संगमनेर तालुक्यातील निमगाव जवळच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेली घोडाबैल शर्यतीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी ग्रामीण भागात चुलीवरचा पुरणाचे मराठमुळे मांडे बनवले जातात. चुलीचा धूर आणि खापरामुळे मांडे अधिक चविष्ट लागतात. या पुरणाच्या मांड्यांचा नैवेद्य गुढीला दाखवून गुढी खाली घेतली जाते. त्यानंतर घरातील सर्वजण जेवण करतात. आजही पुरणाचे मांडे खाण्यासाठी खवय्यांची यांची मोठी झुंबड बघायला मिळाली. शहराकडून ग्रामीण भागातील खेड्यांकडे ही सर्वजण मांडे खाण्यासाठी जातात. मराठी नववर्षाचं स्वागत हे विठ्ठलाच्या सानिध्यात व्हावं यासाठी पंढरपूर येथे दर्शनासाठी भाविकांना पसंती दिली. 3.5 मुहूर्तांपैकी 1 मुहूर्त असणाऱ्या पाडव्याचं औचित्य साधून विठ्ठलास रेशमी पोशाख परिधान करण्यात आला होता, तर साखरेचा आणि खोबऱ्याचा हारही परिधान करण्यात आला होता. सध्या मंदिर जीर्णोद्धाराचं काम सुरू असलं तरीही पाडव्यानिमित्त दिवसभर विठ्ठल दर्शन सुरू आहे. गुढीपाडवा निमित्ताने धुळे शहरात विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस धुळे शहरातील आदिशक्ती एकवीरा देवी मंदिरापासून ही शोभायात्रा सुरू झाली. शोभायात्रेत ढोलताशा पथक, जिवंत देखावे, हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध देखावे यांचं सादरीकरण करण्यात आलं. जळगावमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोन्याला खरेदी करण्याचा मान दिला जातो. यंदा मात्र सोन्याचे दर हे GST सह 74,000 रुपयांच्या घरात पोहोचले. त्यामुळे सोने खरेदी मुहूर्ताला सोने व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं पाहायला मिळालं. साडेतीन मुहूर्तांपैकी 1 मानला जाणाऱ्या गुढीपाडवा या सणानिमित्त पुणेकरांनी सोने खरेदीसाठी केलेली गर्दी बघायला मिळाली. एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना पुणेकर आजच्या दिवसाचं औचित्य साधत सोने खरेदी करत असल्याचं चित्र दिसलं. याचाच पुण्यातील एका सोन्याच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात गर्दीही बघायला मिळाली. मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आलं. परंपरेप्रमाणे प्रतिवर्षी विठ्ठल मंदिरावर पाडव्याच्या दिवशी भगवी पताका उभारण्याची परंपरा आहे. याचाच एक भाग म्हणून पाडव्याच्या मुहूर्तावर ध्वजस्तंभावर ध्वज उभा करण्यात आला.